बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा चुरशीची लढत जी आहे ती पाहायला मिळणार आहे. सुप्रिया सुळे वर्सेस सुनीत्रा पवार असा पवार वर्सेस पवार निवडणुकीचा सामना होत असतानाच पुण्यात बारामती मतदारसंघात आणखीन एका पवारांनी जोरदार एंट्री केलेली पाहायला मिळते. होय, शरद पवार यांनी सुद्धा बारामती लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला पाहायला मिळतोय. पण हे शरद पवार आहेत कोण? तर यांचं पूर्ण नाव आहे शरद राम पवार. बघतोय रिक्षावाला संघटनेकडून या शरद राम पवार नावाच्या व्यक्तीला बारामती लोकसभा मतदारसंघाच्या रिंगणात उतरवण्यात आलंय. काल त्यांनी फॉर्म देखील उमेदवारीचा भरला आहे. खरं तर बारामती लोकसभा मतदारसंघ हाय व्होल्टेज आहे, देशातील टॉप 10 मतदारसंघापैकी एक आहे. आणि आता दोन पवार ऑलरेडी रिंगणात असताना आता तिसऱ्या पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघात एंट्री मारले. शरद राम पवार बारामती लोकसभा मतदारसंघाचा काल फॉर्म भरला आहे. काय ध्येय घेऊन उद्देश घेऊन तुम्ही आता या रिंगणात उतरला? सर, ध्येय असं असणार आहे की आपण बघताय आमचे जे फोर व्हीलर ड्रायव्हर आहेत त्यांचं रेट वाढत नाही आहे आणि रिक्षावाल्यांच्या समस्या आपण बघतोय. पुण्यामध्ये एवढी ट्रॉफी व्हायला लागली आणि ओपन परमिट बंद होण्यासाठी आणि बाकीच्या आमच्या काही मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही रिंगणामध्ये उतरलो. वी गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छे अच्छों को ठंडा करे. वी गार्ड एयर कूलर्स लॉन्ग लास्टिंग कूलिंग. और सब थोड़ा तुमचा इंट्रोडक्शन द्या, थोड़ी संपूर्ण माहिती, तुमचं नाव, तुमचं मूळ गाव, तुम्ही आता कुठे राहता, बारामती लोकसभेतून अर्ज का भर? माझं मूळ गाव आहे बीड, माझं मूळ गाव आहे धोंडराई गावराई आणि माझा जिल्हा आहे बीड आणि मी इथं गेल्या 12-13 वर्षापासून राहतोय आंबेगाव खुर्द इथे. बारामतीत ना पवार वर्सेस पवार ऑलरेडी सामने, आता तिसऱ्या पवारांची एंट्री. सर, पवार वर्सेस पवार आपण बघतोय हे घराणेशाही राजकारण चालूच आहे आणि आम्ही एंट्री ह्यासाठी मारली आहे की बाबा आमचा सर्वसामान्य माणसांचा प्रश्न आजपर्यंत विलंबित आहे. निस्त निवडणुकीपुरता आमचा प्रश्न धरला जातोय, ग्राह्य धरला जातोय. पण आम्हाला आता ह्या निवडणुकीच्या अगोदर आश्वासन नकोय, डायरेक्ट आम्हाला आमचे एक तर कॅप्चर रेट आणि परमिट ओपन परमिट बंद. तुम्हाला वाटतं तुमचं नाव शरद पवार आहे म्हणून या सगळ्या निवडणुकीत तुम्हाला फायदा होईल का, हा केवळ पब्लिसिटी स्टंट म्हणायचा? कारण लोकांना काय वाटतंय शरद पवार शरद पवार, मग त्या नावाचा फायदा होईल असं वाटतंय तुम्हाला? हो सर, नावाचा पण फायदा होईल आणि जे आमचं कार्य आहे ना बघतो रिक्षावाला फॉरम आणि IGF तर 100% आम्ही कोविडमध्ये बी लोकांना चांगलं सहकार्य केलं होतं आणि जे नेते मंडळी घरात बसले होते त्यावेळेस आमचे डॉक्टर केशवनाना क्षीरसागर साहेबांनी आम्हाला ॲम्ब्युलन्सची सेवा दिली होती. त्या ॲम्ब्युलन्सच्या सेवामार्फत आम्ही रोडवरती लॉकडाऊनमध्ये कोविडमध्ये लोकांचं सेवा करत होतो. सांगा, पवार वर्सेस पवार हा जो बारामतीत सामना आहे हा सगळा मोठी रणनीती आहे. दोन्ही पवार मैदानात उतरले, शरद पवार असतील, अजित पवार असतील, अशा वेळी तुम्ही देखील आता मैदानात उतरणार आहात, तिसरा पवार, कुठंतरी फायदा होईल, मताला फटका त्यांना बसेल असं वाटते नावात साधर्म्य असल्यामुळे? हो सर, फायदा होणार आणि नक्कीच दोन पवारांमध्ये जी लढत आहे तर हा तिसरा पवार 100% तिथं काहीतरी परिवर्तन होईल मतदानाच्या बाबतीमध्ये. पवार साहेब, प्रचार सुरू केलाय का आता? काल फॉर्म भरल्या म्हणाला लोकांना भेटताय, प्रचार सुरू केलाय का? हो सर, पुण्यामध्ये प्रचार सुरू केलेला आहे माझ्या भागामध्ये आणि आत्ता उद्या फॉर्म भरल्यानंतर आम्ही प्रचार पूर्ण ताकदीने अजून चालू करू. काल अर्ज घेतला तुम्ही, जर संधी मिळाली तर मोठ्या पवारांना भेटणार का? पवार कुटुंबातल्या कुणाला भेटणार का जर संधी मिळाली बारामती लोकसभा मतदारसंघातून? भेटणार ना, पण ते जर आमच्या मागण्या जर पूर्ण करणार असतील तर 100% भेटणार. शरद राम पवारांना तुम्ही उमेदवारी दिली तुमच्या संघटनेपैकी, काय स्टंट म्हणायचा हा? कारण बारामतीकर थोडे संभ्रमात आहेत, शरद राम पवार शरद पवार या स्टंट म्हणायचा की निवडणूक खरंच ते लढणार आहेत नाव साधर्म्य असल्यामुळे? बारामतीकरांचा संभ्रम काढण्यासाठीच आम्ही यांना उमेदवारी दिलेली आहे. कारण की आता बारामतीकरांसमोर सगळ्यात मोठा संभ्रम असा आहे की जर का ताईंना मतदान केलं तर दादा नाराज, वडींना मतदान केलं तर साहेब नाराज, त्यामुळं हे शरद पवारांना मतदान करा कोणी नाराज होणार नाही. जोक्स अपार्ट, त्या ते जे पवार कुटुंब आहेत त्यांच्याकडे आज जगातल्या सगळ्या गोष्टी आहेत, पण हे जे शरद पवार आहेत त्यांचे घरची मुलं उपाशी आहेत, त्यांना शाळेची फी भरता येत नाही आहे, त्यांचे EMI थकलेले आहेत आणि हीच कहाणी प्रत्येक रिक्षा चालकाची कॅब चालकाची आज राज्यामध्ये आहे. त्यामुळं एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर,
पॉलिटिक्स इज अ वॉर, पॉलिटिक्स ही एक त्याचं नावच आहे, इट्स अन आर्ट ऑफ इम्पॉसिबल. तर 100% हे जे आमचे कष्टकरी बांधवांचं मतदान आहे 16 लाखाचं, या 4 लोकसभा मतदारसंघामध्ये ते नक्कीच शरद पवारांना मिळेल. आणि आमचे जे इतर पण उमेदवार आहेत, वालगुडे साहेब आहेत, मनोज पत्रकार साहेब आहेत, जे आम्ही 4 उमेदवार सामान्य, एक टेम्पो चालक, एक फूड डिलिव्हरी बॉय, एक रिक्षा चालक, एक कॅब चालक ज्यांना उभं करतो आहे, ते नक्कीच आमचे मतदार वोटिंगच्या माध्यमातून आमची ताकद राजकीय पक्षांना दाखवतील, जेणेकरून ते आमचे जे जीवनमानाचे प्रश्न आहेत त्याला ते गांभीर्याने घेतील. मला सांगा, बारामती लोकसभा मतदारसंघाचा काही अभ्यास केलाय पवार साहेब तुम्ही? बारामती लोकसभा मतदारसंघाचा अभ्यास नाही केला, परंतु जे आपण बघतोय, जे बी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जे खेडेगाव आहेत, तर 100% तिथं आमच्या भेटीगाठी होतील, आणि काहीतरी लोकांचे बी आम्ही प्रश्न विचारू, त्यावर काहीतरी हे करू. पण जे लोक आहेत बारामती, तिथं कधी भेटणार आहेत, कधी भेटीगाठी जाणार? कारण मताधिक्य मिळेल किंवा मतं पडतील असं वाटतं तुम्हाला? हां, पडत ना सर, कारण की आम्ही एवढी जर तयारी करत आहोत त्यासाठी, तर 100% मतदान पडणार ना. कसं प्रचार करणार तुम्ही? प्रचार आता आम्ही उद्या जे आमचे कॅब चालक आहेत, रिक्षा चालक आहेत, स्विगीवाले, झोमॅटोवाले आहेत, किंवा इतर कामगार वर्ग आहे, जर 18 तारखेला जर प्रचंड संख्येने तिथं उपस्थित जर राहिला, तर 100% ह्याच्यात फरक पडेल. हा, घेणार ना सर. मला सांगा, पवार पवार पवार, आता 3 पवार, मग मतं कुणाला द्यावे, काय आव्हान कराल बारामतीकरांना? बारामतीकरांना एवढंच आव्हान करेन की बाकी सगळं विसरून, मी एक सर्वसामान्य घरातला व्यक्ती आहे आणि शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्यामुळं 100% माझ्याकडे बी थोडंसं लक्ष मतदानाच्या बाबतीत माझ्याकडे बी हे करण्यात यावं. सुप्रिया सुळे वर्सेस सुनित्रा पवार, शरद पवार वर्सेस अजित पवार हा संघर्ष असतानाच या शरद राम पवारांनी आता बारामती लोकसभा मतदारसंघात एंट्री घेतल्या, प्रचार करणार आहेत, अनेकांना भेटीगाठी घेणार आहेत, आणि 17 लाख जी गरीब जनता आहे ती या पवारांना मतदान करेल असा विश्वास देखील या बारामतीच्या 3रा पवार असलेल्या उमेदवारांनी व्यक्त केलेला पाहायला मिळतोय. कॅमेरापर्सन सुशांत राऊतसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे.